सांगलीज गॉट टॅलेंट मध्ये आता आपण कुठे आहे माहिती आहे का? आपण आलोय हेमाली ठक्कर यांच्या घरी. आणि त्या काय करतात हे सगळ्यांना खूप म्हणजे खूप म्हणजे खूप क्युरियोसिटी असेल. सांगलीज गॉट टॅलेंट मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. मला एक सांगा, म्हणजे हे तर आपण येणारच आहे या गोष्टीकडं, नेल आर्ट आपण त्याच्यासाठी आज खास तुमच्याकडे आलोय. त्याआधी मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही खूप चांगल्या गरबा डान्सर आहात, दांडिया डान्सर आहात, त्याच्यानंतर खूप चांगल्या ग्रूमर आहात आणि बरंच काय काय कलेमध्ये तुम्ही भरपूर काय काय केलेलं आहे. तर मला आधी जाणून घ्यायचं आहे की तुम्ही गरबा कधीपासून खेळताय आणि किती म्हणजे अगदी लहानपणापासून खेळताय का इथं आल्यानंतर खेळताय? सर, मी पहिल्या बॉम्बेला राहायची, मग तिथे बालवाडी म्हणजे पहिला प्ले ग्रुप असं काही नाव नव्हतं, बालवाडी तिथे करून मी सांगलीला जस्ट शिफ्ट झाले. मी 6 वर्षाची होते तेव्हापासून मी गरबा खेळते. अरे वा, व्हेरी नाईस. म्हणजे 6 वर्षाच्या असतानापासून तुम्ही तुमच्या अंगातच गरबा आहे म्हणायला हरकत. हो, म्हणजे ते देवानी एक गॉड गिफ्ट आपण म्हणू शकतो की मी कुठलेही क्लास वगैरे काही मी कधी ट्रेनिंग काही घेतलेली नाही आहे. खरं मी स्वतः ट्रेन करते सर्वांना की मी वर्कशॉप घेते, मी गरबाचे ग्रुप डान्स वगैरे मी कोरिओग्राफी करते. खरं मी स्वतः कुठलं ट्रेनिंग घेतलेली आहे, स्वतः स्वतः ते ब्लड मध्ये जेव्हा जे नवरात्रीचा पिरियड जेव्हा येतो ते 2 महिने आधी ते देवी शक्ती आहे. हो, ते काय माहीत नाहीये, ते देवी शक्ती देवानी ते जे काही दिलेलं आहे. मी 9 दिवस नवरात्रीचे मी उपवास ओनली लिक्विड वरती असते, तरी मी एवढं सगळ्यांना शिकवते आणि मी स्वतःही खेळते. खरं मला कुठेही असं रिअलाइज नाही होत मी थकले का मी दमले, म्हणजे हे एक देवी शक्तीच आहे. मला असंही कळलंय की तुम्ही 9 दिवस नॉन स्टॉप गरबा किंवा दांडिया खेळता, म्हणजे कुठं कुठं कॉम्पिटिशनला तर तुम्ही भरपूर जिंकलेला आहात, पण तुम्ही दैवी शक्ती म्हणता तसं, मग नंतर काय त्याचा इफेक्ट होतो का? 9 दिवसानंतर परत आठवड्यावर हात पाय दुखायला लागले म्हणून घरी बसले असं होतं? नाही नाही सर, मला कधीच असं कधी जाणवत नाही की माझे पाय दुखले, मी झोपून आहे, असं कधीच नाही. ते मला ते आतन ब्लड मधनच ते नाही, एक एनर्जी तेव्हा काही ते वेगळी एनर्जी ते नवरात्रीच्या टायमाला एवढी येते ना. मला सगळेच विचारतात की तू एवढी हेवी बॉडी आहेस, तू एवढं हा प्रश्न विचारायचा होता. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण खूप जाड आहे म्हटल्यावर आपल्याला काय डान्स येत असणार, पण मॅक्झिमम जी जाड लोक असतात तीच बेस्ट डान्सर असतात हा अनुभव मी घेतलेला आहे. आणि आता तुमच्याबद्दल पण आपण तसंच ऐकतोय की तुमच्यासारखं गरबा कोणी खेळूच शकत नाही, म्हणजे सांगलीत तर हात धरतच नाही. तुम्ही बाहेर कुठे जिंकून आलात का गरबा? हो, बॉम्बेला आपल्याला फाल्गुनी पाठकच्या अभियान म्हणून जे पेपर गुजराती पेपर आहे त्यांनी अरेंज केलेली नवरात्री, तेव्हा मी फाल्गुनी पाठकच्या नवरात्रीत सुद्धाही मी नंबर घेतलेला आहे आणि मला गरबा क्वीन म्हणून पारितोषिक म्हणजे मला ते लेबल पण मिळालेलं आहे. आतापर्यंत असे कुठले कुठले तुम्हाला पारितोषिक मिळत गेले? खूप मिळाले आहेत सर. मी 6 वर्षाची होती तेव्हापासून जी मी खेळते आणि आज माझी 47 माझी एज आहे, तरीही मी कधी म्हणजे आता मला असं वाटते मला रिटायरमेंट घ्यायला हवी. खरं तेव्हापासून मी मला कधी असं नंबर मिळालेलाच आहे. पण हेमाली मॅडम, मला असं वाटतंय की कलेसाठी कधी रिटायरमेंट नसती. नाही असेलच, म्हणजे आता तुम्ही जसं म्हणताय की 6 वर्षापासून तुम्ही करताय, आता आज तुम्ही ठरवाल मी रिटायरमेंट घेते, नवरात्री आल्यानंतर तुम्ही रिटायरमेंट सोडून? रिटायरमेंट मेन सर असं नाहीये, मी आता हे मी तुम्हाला म्हटलं माझ्या ब्लड मध्येच ते येतं आणि मी मला तेव्हा देवी शक्ती असते, मला माहीत नसते की मी मला लई दाव सगळे विचारतात का तुम्ही आम्हाला शिकवा शिकवा, मी शिकवते. खरं मी काय शिकवले ते मी माझ्या तंद्रीत असते, मी धून मध्ये असते, मला माहीतच नसते की मी काय शिकवलंय. त्यांनी जेव्हा प्रेझेंट करतात तेव्हा मी शिकवलंय असं होतंय. म्हणजे खूपदा असं झालेलं आहे, म्हणजे मला स्वतःला ते एक एनर्जी काय ते वेगळी येते. हा, कधी सोडणार नाही गरबा जेपर्यंत मला देवाची जे मला एनर्जी देवानी जे दिलेली आहे. खरं आता असं वाटतं की नाही आता कॉम्पिटिशन नाही, आपण एक एन्जॉयमेंट साठी आपण खेळावं. आता खूप पारितोषिक आपण जिंकलेलो आहोत. मला असं वाटतं की तुम्ही कधीच पैसा मिळवणं किंवा यासाठी काही केलेलं नाही. नाही नाही, देवानं सगळंच दिलेलं आहे. आपण एन्जॉयमेंट साठीच, म्हणजे तुम्ही पर्टिक्युलरली कला जोपासण्यासाठी आणि ती लोकांना मिळावी चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट व्हावी यासाठीच तुम्ही धडपड केलेली आहे.
यासाठी खरोखरी तुम्हाला मानाचा मुजरा करतात, कारण की असे दिग्गज कलाकारच म्हणायला पाहिजेत की सांगलीमध्ये आहेत. हेमाली ठक्कर यांच्यासारख्या म्हणजे सगळ्या कलागुणांनी भरलेल्या अशा त्या हेमाली ठक्कर, आणि त्या आपल्या सांगलीमधल्या आहेत हे सांगताना सुद्धा मला खूप अभिमान वाटतोय. आपण पुन्हा हेमाली ठक्कर यांच्याकडचे काही गुण जाणून घेणार आहोत, त्याआधी एक घेऊया छोटीशी विश्रांती. SMC माय टीव्ही सांगलीज गॉट टॅलेंट मध्ये ब्रेक नंतर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपल्या सोबत आहेत हेमाली ठक्कर आणि त्यांच्या अजून वेगवेगळ्या कला आपण बघणार आहोत. आपण आता बघितलं की गरबा दांडिया याच्यामध्ये तुम्ही मास्टरकी मिळवलेली आहेत, आणि मी असंही ऐकलंय की तुम्ही सरोज खानना भेटलेला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा, मी ऍक्च्युली सर मला लहानपणीपासूनच डान्सचा खूपच शौक होता, आणि एक माझं गुरु म्हणून मी सरोज खानला मानते. अरे वा, म्हणजे तुमच्या गुरु सरोज खान असतील तर मग डेफिनेटली त्यांची कला तुमच्यात आलेली असणारच आहे. सांगलीत सर्व लोक मला सरोज खान म्हणूनच ओळखतात, ते तुम्हाला बहुतेक माहितच असेल. नाही, मला माहिती आहे म्हणूनच मी हे केला विषय. ते सरोज खान होणं एवढं काय, ते खूप मोठे व्यक्तिमत्व आहे, म्हणजे ते आपण माझी ते हे नाही आहे. खरं मला इथं सरोज खान म्हणून सगळेच, मी जिथं पण कोरिओग्राफी करायला जाते तर मला सगळे सरोज खान म्हणूनच बोलवतात. मग मधी इथं वर्कशॉप होतं, अजय शिंदे सरनी घेतलेलं होतं, आणि सरांचाच मला फोन आलता की हेमाली मॅडम मी कोणाला बोलू, सरोज खानला बोलू का प्रभू देवाला बोलू, असं मला विचारले. मला नेहमी ते एक ते म्हणजे जेव्हा व्यक्तीबद्दल आपल्याला एक आस्था असते तसं तुम्हाला त्या सरोज खान बद्दल. हा हा, मग मी म्हटलं सर प्लीज तुम्ही सरोज खानला बोलू, माझं ड्रीम आहे की त्यांना भेटायचं आहे. मग ते खरंच ते सरोज खानला बोलवलं आणि इथं वर्कशॉप घेतलेलं, तर सरोज खान 2 दिवस माझ्याच कारमध्ये, माझा मुलगा त्यांचा ड्रायव्हर म्हणून 2 दिवस राहिलेला, आणि डेली त्यांच्यामुळं मला इतकं त्यांच्याबरोबर राहायला चान्स मिळाला. आणि मी थँक्स ॲक्च्युली अजय शिंदे सरला सांगते, कारण त्यांच्यामुळं त्यांनी माझं ऐकलं आणि त्यांच्यामुळं मला ते संधी मिळाली. आणि सरोज खान जेव्हा मला मिळाले तेव्हा सगळ्यांनी त्यांना सांगितलं की आमचे हे सांगलीतले सरोज खान आहेत. हो, सगळेच लेडीज तिथं होते, सगळ्यांनी काय वाटलं, पण त्या एक आनंद वेगळाच असेल. खूप आनंद वाटला. खरं मला असं वाटलं की सरोज खान सारखी मी नाही होऊ शकत, ते खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. आणि एक प्रश्न विचारायचा तुम्हाला, जेव्हा सरोज खानना हे कळलं की तुम्हाला सांगलीच्या सरोज खान म्हणतात, त्यावेळेला त्यांची रिएक्शन कशी होती? त्यांनी मला म्हटले की आता तू 4 स्टेप करून दाखव. मग मी त्यांचं डोला रे डोला जे गाणं आहे मी ते करून त्यांना दाखवलं, आणि ते एवढे खुश झाले. आणि त्यांची एक सवय आहे की कोणीही चांगला डान्स केला तर त्यांनी स्वतःकडून ते एक दक्षिणा, गुरु दक्षिणा 100 रुपीज देतात. ते एवढे जण होते सगळे डान्स करत होते, खरं त्यांनी मला ते 100 रुपये जेव्हा दिले तर ते मला करोडोच्या वरचं होतं. ते 100 रुपये तुम्ही अजून ठेवले? हो हो, ठेवलेले आहेत. कारण आपण अशाच दिग्गज लोकांना भेटतोय एलिस गॉट टॅलेंट मध्ये. हेच टॅलेंट आपल्याला महत्वाचं आहे की सरोज खान सारख्या दिग्गज व्यक्तिमत्वानं आपला मान सन्मान करणं हे एक फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यावेळेला तुमचा काय रिॲक्शन असेल, ते आता तुमच्या एकंदरीत फेस इमोशनल झालाय त्याच्यावर असं वाटतंय की असं अजूनही असं वाटतं की ते ड्रीम होतं माझं, की म्हणजे ड्रीम मध्ये आहे. मी हे खरं, मी खरोखर भेटू शकते सरोज खानला? खरं नाही, मी एकदम छान भेटले, त्यांच्याशी गप्पा मारले, आणि हॉटेलमध्ये त्यांनी खास मला बोलवून घेतलं. त्यांनी आयकॉनिन मध्ये होते, तर माझ्या मुलग्याला 2 दिवस ते स्वतः कुठं पण जायचं असतं, तर माझी तेव्हा मी जस्ट नवीन रेंज रोवर गाडी घेतलेली, मग त्यांना खूप मजा येत होती माझ्या गाडीमध्ये फिरायला. मग त्यांनी 2 दिवस माझ्या कारमध्येच फिरवत होते माझ्या मुलाबरोबर, मग आम्ही एवढे क्लोज झालो ना, खूप भारी वाटलं. ती एनर्जी जी आहे ती अजून तुमच्याकडं आहे असं म्हणायला हरकत नाही की ती सरोज खान जे येऊन गेलेली आहे, आणि तीच एनर्जी, त्याच चार्मिंग सरोज खान आपल्याला सांगलीच्या सरोज खान म्हणून आपल्याला इथं बघायला मिळत आहेत. आणि एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं आहे की सांगलीज गॉट टॅलेंट म्हणजे हे जे टॅलेंट आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून आपण येतोय, आणि ते तुम्ही करता आहात. आता मी तुमच्या पुढच्या कलेकडे वळणार आहे. तुम्ही ग्रूमर पण खूप चांगले आहात, की मी असं ऐकलेलं आहे की सांगलीमध्ये फॅशन शो तर होतात पण कन्सेप्ट घेऊन फॅशन शो
आता आम्ही बऱ्याच जणांकडे जातोय कन्सेप्ट बेसिस बरंच काय काय करतात, पण फॅशन शो कन्सेप्ट बेसिसवर माझ्या मते तुम्ही सुरू केलेला आहे आणि आत्तापर्यंत खूप मस्त फॅशन शोज तुम्ही ग्रूमिंग केलेले आहेत, बसवलेले आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो म्हणजे मला स्वतःला कॅटवॉक करायची खूप आवड होती. हा आता काय ते वय थोडं मोठं झालं मग कम्फर्टेबल किती असेल खरं मी हे पण मानत नाही आहे. खरं इथं आपल्या सांगलीमध्ये सांगली फेस्टिवलमध्ये राजेश शहा आणि मीता मॅडम जे आहेत ते दोघांनी आपल्या सगळ्या इथल्या लेडीजला ते श्रीमती सांगली जे त्यांनी ड्युटी केलेली आहे त्याच्यामुळे ते संधी आहे की तुम्ही कुठल्याही वयात तुम्ही रॅम्प वॉक करू शकता. म्हणजे ते संधी मिळाली मग जस्ट मला आमची फॅमिली फ्रेंड आहे राजेश शहा आणि मीता शहा त्यांनी म्हटले तुला एवढं काही येतं तू का स्वतः तू काही करत नाहीस. म्हटलं फॅशन शो मी कसं हे करू शकणार शिकवणार मी स्वतः पार्ट घ्यायला ठीक आहे. खरं हां खरं मला असं वाटलं की नको पार्ट पेक्षा हे आपल्याला संधी एवढं समजणं आणि महिलांना शिकवणं हे त्यांच्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. मग ते हां मग त्यांनी मला संधी दिली मग मी जस्ट ट्राय केला मग मला असं वाटलं हे नेहमी मी बघायचे सांगली फेस्टिवलमध्ये की चला रॅम्प वॉक सगळे लेडीज करतात खरं मला तेव्हा नेहमी वाटायचं काय तर वेगळं पाहिजे. हे पैठणी हे नारायण पेठ हेच टिपिकल सगळं जे असतं त्याच्यापेक्षा काय तर आपण वेगळं करूया. मग ते मी असं मनात घडवलं की काय तर वेगळं करूया. म्हणजे ह्यावेळी पण मी कच्छची म्हणजे रण महोत्सव जस्ट तेव्हा चालू असतो कच्छमध्ये ती थीम घेतलेली होती पूर्ण आणि दरवेळी आता असं गेल्या वेळी पण मी वेगळीच थीम घेतलेली होती. ह्यावेळी सेकंड राऊंडमध्ये विक्टोरिया सिक्रेटची मी पूर्ण थीम घेतलेली होती. मग ते एकदा मला कोणी काम दिलं तर ते माझं नॉनस्टॉप ते विचार चाललेले असतात. मी काय तर नवीन नवीन शोधत असते कुठं बॉम्बेला मी जात असते तर तिथं काय नवीन काय चाललंय ते बघत असते युट्यूबवरती काय मग त्याच्याहून मग त्यात आपलं काय तर आणि खरंच ही खरी गोष्ट आहे की हेमाली ठक्कर मॅडमनी या फॅशन शोला एक वेगळं वळण दिलं आणि महिलांना खरं तर सुरुवातीला असं व्हायचं की महिलांनी हे कसं करायचं म्हणजे ते आपण सादरीकरण कसं करायचं पण त्यांनी इतके मस्त कन्सेप्ट सांगलीमध्ये आणले आणि आता ते प्रेझेंट करत आलेले आहेत सांगली फेस्टिवलमध्ये. आपण बघत आलेलो आहे की त्यांनी बसवलेले फॅशन शोची क्रेज वाढत चाललेली आहे. सांगलीज गॉट टॅलेंट यांची टीम तुम्हाला खरंच मानाचा मुजरा करती आणि पुन्हा आपण हेमाली ठक्कर यांच्याबरोबर भेटणार आणि बोलणार आहोत त्यांच्या आणख्या एका कलेला. आपण त्यांची कला काय आहे वेगळी ती जाणून घेणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा आपण भेटूयात हेमाली ठक्कर यांना. मला आणखी एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता हे सगळं झालंय तुम्ही 4-5 वर्ष हे सगळं करत आलेलं आहे तुम्हाला या सगळ्या कंटेस्टंटचा कसा प्रतिसाद मिळतो तुम्ही जेव्हा बाहेर वावरता सांगलीत तेव्हा काय वाटतं त्यांच्याकडनं कसा रिप्लाय येतो तुम्हाला? बघा जे लेडीज तर सगळे माझ्यावर इतके कम्फर्टेबल असतात म्हणजे ते इतकं मला मानायला लागलं की आम्हाला चालायला सुद्धा येत नव्हतं आणि तुम्ही अक्षरशः आम्हाला इतकं मॉडर्न लुक दिला आणि तुम्ही मी टोटली त्यांचे ड्रेसिंग पासून सगळंच बघत असते. म्हणजे असं नाही की चला मी कोरिओग्राफी केली आणि झालं आणि त्यांना अवेलेबल नसलं तर मी माझ्याकडनं स्वतःकडनं जे पण काय अवेलेबल स्वतःचे पण देतात असं मी ऐकलं. हो म्हणजे असं मला असं नाही चला त्यांच्याकडनं नाही तर आपण एक हेल्प म्हणून करू शकतो. पण तो शोची उंची तुम्ही तशीच ठेवलेली आहे मेंटेन केलेली आहे. हो म्हणजे आपण ट्राय करतो. खरं त्याच्यासाठी खरोखर मी थँक्स सांगणार राजेश सर आणि मीता मॅडमला कारण त्यांनी एवढा माझ्यावर ट्रस्ट ठेवला आणि एवढी मोठी कामं जे कारण तिथं हा जेव्हा ब्युटी कॉन्टेस्ट असतो तेव्हा 10-12 हजार पब्लिक असते आणि त्या 10-12 हजार पब्लिक मध्ये मला प्रेझेंट करायचा एवढा विश्वास माझ्यावर ठेवला. मेन मीता मॅडम नाही हेमाली तू 100% करू शकणार त्यांनी जे मला विश्वास दिला त्याच्यामुळे मी एवढी पुढे जाऊ शकले. पण तो जो आणि हा जो सांगलीकरांचा तुमच्यावर असलेला विश्वास हे सगळ्या जो मुलं भेटली किंवा मुली भेटल्या तर त्या मॅडम तुम्ही बसवलेलं आहे आम्ही तुम्हाला खूप म्हणजे खूप खूप ते रिस्पेक्ट करतात असं मी ऐकलंय तुमच्या. हो मुलं मिस्टर सांगली हे 2 वर्ष झालं राजेश सरांनी स्टार्ट केलेलं आहे तेव्हा मी नाही म्हटलं
की मला जमेल का नाही मुलांचं मुलींचं ओके खरं मुलांच्या बाबतीत मी किती कम्फर्टेबल असणार मला माहीत नव्हतं ऍक्च्युली खरं मुलांनीच मला मुलींच्या पेक्षाही मुलं जेव्हा पण गेले ना इतकं रिस्पेक्ट दोन्हीही देतात खरं मुलं तर असं लगेच गेले म्हणजे पाणी घेऊन येतात पाया पडतात मला स्वतःला असं वाटत होतं हे काय किती रिस्पेक्ट द्यायला लागतो आणि ते सगळे आता त्यातले दोन चार मुलं तर मला इतके कॉन्टॅक्ट मध्ये असतात की नाही मी तुम्हाला मदतीला येतो काही सांगा एकदम मुलासारखं फील येत आणि मला पण स्वतःला असं मुलासारखं फील होत म्हणजे आपल्या कलेला जेव्हा रिस्पेक्ट मिळतो आणि त्याबरोबर प्रेम मिळतं त्यावेळेला आपल्याला आणखी काहीतरी नवीन करावंसारखं वाटतं उमेद एक जागी होती तसं तुमचं झालेलं आहे मुलं ऍक्च्युली काय म्हणतात तुम्हाला जेव्हा बघितलं तर अरे एवढे मॉडर्न स्टाईलचं पण तुम्ही किती तुम्हाला येतं मग त्यांनी खुश होतात माझ्यावर की बाबा चला ह्यावेळी मी साऊथ म्हणजे मुलांचं ते बाला जे सॉन्ग आहे त्याच्यावर टोटली वेगळा मी फॅशन शो बसवलेला वेस्टर्न तर मुलं इतके हॅप्पी होते की आम्हाला आम्हाला जे पाहिजे होतं ते तुम्ही करून दिलं आणि मी फर्स्ट राऊंडला ह्यावेळी पद्मावतचा थीम घेतलेला होता तर टोटली मी मुलं जेव्हा ड्रेसिंग घेऊन येत होते मी सगळ्यांना रिजेक्ट करणार मला हे चालणारच नाही आणि मग तुम्ही स्वतःचे ड्रेस द्यायचे नाही त्यांनी ऍक्च्युली त्यांनी स्वतः मला चालायचं नाही म्हटलं तर मॅम तुम्ही सांगेल तसं करूया तर सर्व मुलं नवीन कॉस्ट्युम त्यांनी रेडी करून घेतले सगळ्यात महत्त्वाचा असतो तुमचा त्यांच्यावर असलेला विश्वास आणि त्यांचा तुमचा विश्वास असलेला विश्वास या दोन्ही जे एकमेकांचे विश्वास आहेत त्याच्यावरच आपण हा प्रोग्राम सक्सेसफुल करू शकतो असंही असतं की कोणाला फायनान्शियली प्रॉब्लेम असतात कारण ह्यात सगळे कोण मिडल क्लास असतं कोण काय त्याच्याहूनही जे असतं तर तेव्हा मी पण थोडी भावनात्मक आहे मग तसले मुलं असतं तर मी स्वतःही हेल्प करून त्यांना करून देते असं आपण एका छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एका वेगळ्या कलेकडे वळणार आहोत जी हेमाली ठक्कर यांनी सांगलीत पहिल्यांदा आणलेली आहे आणि त्यासाठी आज आपण खास त्यांच्याकडे भेटायला आलेलो आहे सांगलीज गॉट टॅलेंट आपल्या सोबत आहेत हेमाली ठक्कर चांगलीच गॉट टॅलेंट मध्ये आपल्या सोबत आहेत हेमाली ठक्कर आणि आज आपण कशासाठी आलोय ते आता मी सांगणार आहे त्यांचे वेगवेगळ्या कलाच अजून संपत नव्हत्या पण सांगली सारख्या ठिकाणी त्यांनी जे काही आत्ता आणलेलं आहे ना हे जे आपल्या जवळ दिसतंय नेल आर्ट त्याच्यासाठी आपण खास हेमाली ठक्कर यांच्याकडे भेटायला आलेलो आहे मला एक सांगा हेमाली भाभी की हे नेल आर्ट करावं असं तुम्हाला कधी वाटलं आणि का वाटलं ॲक्च्युली सर काय आहे की माझे नेल्स खूप इच्छा होती की माझे नेल्स मोठे असावे कारण जेव्हा आपण मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम करण्याचा एक भाग म्हणजे नेल असं म्हटलं जातं बरोबर असं आपण काय आहे सांगली जे सिटी आहे तिथं काय आहे एवढं म्हणजे मेकअपला ह्याला इम्पॉर्टंट देतात कारण नेल्सला एवढं इम्पॉर्टंट देत नाही आहे खरं हाही आपला एक बॉडीचा पार्ट आहे आणि जेव्हा आपण हे हात बघा आणि हे हात बघा जेव्हा दिसतानाच किती फरक दिसतो आपल्याला खरं इथं सांगलीमध्ये हा कन्सेप्ट नव्हता आणि मला खूपच ह्याची शौकीन आहे मी की नेल्स चांगले असावे तर माझे वाढायचे नाही म्हणून मी नेहमी मुंबईला जेव्हा जेव्हा जाणार तेव्हा तिथं मी नेल एक्सटेन्शन पहिला म्हणतात हे नेल एक्सटेन्शन येस मग ते वाढवले जातात का ते वाढवून लावतात तिथं त्यात दोन टाईपचे असतात सर की एक फेक नेल्स म्हणतात म्हणजे तिला परमनंट नाही टेम्पररी म्हणतात म्हणजे ते काय आहे ते त्याला पण एक प्रोसिजर असते सर की आपला जे नेल्स असते त्याला पहिला तुम्ही मॅनिक्युअर ड्राय मॅन्युक्युअर करायला लागतं हे आपलं क्युटिकल पार्ट आहे हा क्युटिकल हा त्याला पुश करायला लागतं म्हणजे आत घुसवलं हो जरा पुश करायला लागतं कारण आपला जो नेल आहे रिअल मध्ये तो जेव्हा ग्रो होतो तर हे नेल्स परत एवढे टिकत नसतात म्हणजे त्याला अच्छा त्याच्या बरोबरीने तो पुढे पुढे सरकत जातो हो कारण हा ग्रो झाला तर हा पण पुढे आता हे बघा असं असतं अच्छा मग ते माग म्हणून ते क्युटिकल पुश करून ते आणि पूर्ण आपलं जे नॅचरल नेल असतो ते थोडं ऑइली असतो म्हणजे मॉइश्चर असतो त्याला पूर्ण रफ करायला लागतो त्याच्याशिवाय तो चिकटत नाही मग त्याला पूर्ण रफ करायला लागतो आणि आता आजकाल काय मुलींना पण खूप आवड झालेली आहे नेल्सची तर ते हे थोडं एक्सपेन्सिव्ह त्याच्यामुळे काही असं दुखतं वगैरे का काही सर नाही थोडस काय आहे असं वाटतं की हेवी वाटतं म्हणजे
ते आपण जसं दाताची ट्रीटमेंट करतो का केप लावतो तर आपल्याला एक दोन दिवस सेट व्हायला लागतं. तसं हे नेल्स पण एक दोन दिवस, कारण आपण नॉर्मल नेल्स मध्ये काम करतो आणि मग जेव्हा लावतो तर थोडे वाढलेले असतं तर थोडं कम्फर्ट कमी वाटतो ना. मग ते दोन नेलचे एक आर्टिफिशियल जे त्याला टेम्पररी नेल्स म्हणतात आणि एक असते ते परमनंट. परमनंट म्हणजे सर असं नाही की ते आयुष्यभर चालतो, तो एक महिना साधारण महिनाभर एकदम व्यवस्थित चालतो. हो एक महिना आम्ही स्वतः जेव्हा करतो तेव्हा आम्ही एक 20 दिवसाची गॅरंटी देतो. खरं ते महिना दीड महिना आरामात तुम्ही कसं केरी करता त्याच्यावर खूप अवलंबून तुमच्यावर असतं की तुम्ही कसं केरी करता. खरं हल्ली इतकं आणि हे कसं आहे सर की परमनंट आहे ते थोडं एक्सपेन्सिव्ह असतं, कारण ते त्यात खूप मेहनत असते. म्हणजे जे आपलं तुम्हाला मला आता हा बघायला मिळेल का परमनंट आणि हे मला डिस्टिंग्विश दाखवा काय आहे. तुम्हाला दाखवतो सर हे बघा, हे सगळ्या वेगवेगळ्या साइजेस आहेत. अच्छा, म्हणजे आपल्या बोटाच्या साइजेस प्रमाणे त्याला सेट करायचं असतं. किती साइज असतात त्याच्या? 9 साइज असतात. 9 साइज. ओके, हे सेकंड आणि हे फोर्थ त्याला बहुतेक सेम लागतात. हा सेकंड आणि फोर्थ. ओके, हा 9 नंबर पर्यंत असतात. आता थंब हे तुम्हाला दाखवत, आता हे एक तुम्हाला ट्रायल दाखवते. आता हे परमनंट नाही, हे टेम्पररी नेल्स आहे. मग मी तुमच्यात हे बघणार, हे तुम्हाला बसतो का नीट इथं, मग ते बघणार. नाही हे तुम्हाला थोडा छोटा वाटतो, मग मी ते चेक करायचं असते की बाबा तुम्हाला कुठला हे सूट होणार. म्हणजे थोडक्यात दाताची जशी ट्रीटमेंट आहे ती कॅप लावताना ती बसती का नाही किंवा तशाच पद्धतीचं नेल. आता हे तुम्हाला लहान होतो आणि हा तुम्हाला व्यवस्थित होतो, आणि जे खालनं राऊंड असतो ते खालती जाणार ते फुल. हा म्हणजे असं उलट वाटत, हे जे राऊंड शेप आहे ते असं असतं ते असं व्यवस्थित ह्याला ग्ल्यू न चिटकू शकतो आपण. हे टेम्पररी नेल, हे टेम्पररी नेल्स आहे. आणि मग हे वर्ण हे जे शायनिंग आहे ते चिटकून हे सगळं बफ करून त्याला पण तुम्हाला पाहिजे तुम्ही. अच्छा, हे असं असं होतं हे आणि तो राऊंड पार्ट आहे तो बॅक साईडला, बॅक साईडला आहे आणि पुढचा स्क्वेअर जो आहे तो पुढे. तुम्ही परत तुम्हाला कसं आता हे साईज हे खूप मोठं वाटलं तर त्याचं एक वेगळं कटर येतं, त्याच्याने आपण कट करून मग शेप द्यायचं. हे जे नेल्स आहेत हे प्लास्टिकचे नेल असतात. हो हो. अच्छा, हे सगळे प्लास्टिकचे नेल आहेत. ओके, आता हा टेम्पररी नेलचा झाला. आता परमनंट नेल कसे असतात? हे परमनंट जे आहे हे बघा, तुम्ही फरक तुम्हाला सांगते. हे तुम्ही बघा, हा आत काही प्लेन आहे. हो करेक्ट, एकदम प्लेन आहे. आता तुम्ही ह्यामध्ये बघा, हे लाईन दिसते तुम्हाला. ओके ओके ओके, हे लाईन आहे. हे आहे परमनंट नेल्स. मग हे डायरेक्ट खालनं नाही, क्युटिकल कडनं नाही, ह्याला इथं तुमचे जे बोट आहेत ना ते तुमचे नेल्स बफ करून शॉर्ट करतात आणि आम्ही इथं सेट करतो त्याला. वरच्या साईडला सेट होतो. हो, हे वरच्या साईडला सेट होतो आणि जे टेम्पररी आहे ते आतन मागणार. म्हणजे आता हे तुमचं थंब आहे सर, दाखवा. आता हे तुम्हाला हे जे दिसते ना हे इथं व्यवस्थित इथं फिक्स बसते. हा, आणि नंतर त्याला बफ करून दोन्हीला मर्ज करायचं असते. म्हणजे ते एकसारखं दिसते, एकसारखं दिसते. आणि त्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी हे जेल आहे, ह्याला म्हणतात जेल. हे सगळ्यात स्ट्रॉंग करतो. हा, म्हणजे आता जेव्हा हे तुम्हाला मी नेल चिटकवणार त्याच्यावर हे जेलचे कोड येतात. म्हणजे कोड आणि हे असं ह्याला एक्रेलिक म्हणतात सर. दोन टाईपचे नेल्स बनू शकतात, हे जे जेल आहे आणि हे एक्रेलिक आहे. ते पावडर असतो आणि हे मोनोमर आहे. अच्छा, म्हणजे ते त्याच्यात घालून मग हे एक बॉटल मध्ये घालायचं. त्याचं ब्रश असतं वेगळं एक्रेलिकचं. ओके, हे एक्रेलिकचं ब्रश आहे सर. हे ते मोनोमर मध्ये घेऊन आणि हे ह्याचा बॉल करायचा असते. बॉल येतो त्यात टाकल्यावर आणि लगेच त्याला लगेचच लावायला पाहिजे आणि हे सारखं ते टिश्यूला क्लीन करायला पाहिजे ब्रश. नाही ब्रश हो हो मग हे आता हे जे हे सगळे आहेत प्रॉडक्ट जे काही दिसत आहेत हे इथले इंडियन आहेत का तुम्ही सगळे? सर इंडियात मिळतात. खरं माझे पूर्ण टोटली USA चे आहेत. माझे एक ही नाही, हे कोलरिस्टा म्हणून एक कंपनी आहे जे इथं सगळे फॉरेनचे आहेत. म्हणजे हो हो, माझे सगळे माझे सिंगापूर आणि फॉरेनचे. मग हे कोलरिस्टा मी युज करते जे US तुम्ही बघू शकता, हे USA चं आहे. हो बरोबर आहे, USA चं आहे. आणि त्याची आणि हे कसं असते ह्याला क्युअर करायला हे UV मशीन आहे. अच्छा, ते इम्पॉर्टंट असेल. आता हे तुम्हाला नेल्स लावल्यावर ह्याचे दोन कोट करून ते
ह्यात पहिला फिनिशिंग साठी ते वापरलं नाही सर, त्याला त्याला ते ओलं असतं ना, ड्राय करण्यासाठी हे लागतं. अरे बापरे, ते पण मशीन वेगळंच आहे नाही असा हात पूर्ण युव्ही मशीन म्हणतात. युव्ही युव्ही रेंज युव्ही एलईडी याच्यावर हात ठेवायचा का? हो. मग ते ड्राय झाल्यावर बफर करायला लागतो परत. नाही आता हे हा हात असा किती वेळ घालून ठेवायचा? एक मिनिट सर, एक मिनिटात ते ड्राय होऊन जातं. परत एक परत कोट येतो, परत एक मिनिट असं लावायचं. असे किती कोट केले जातात? दोन कोट मध्ये होऊन जाते. आम्हाला ट्रेनिंग मध्ये तीन कोट दाखवलेले आहे. तर आता मी माझ्या पद्धतीने आता काही दोन ते प्रोडक्ट वेस्ट होतं कारण त्याला बफ करतो आपण. तर सेकंड कोटलाच आपण पहिला जे कोट असतो ते एकदम थिन पातळ असतो आणि नंतर थोडा ठीक करायचा. म्हणजे हे झालं नेल्स लागले. आणि ह्यात पण कसं आहे, हे जेल आहे त्याला हे युव्ही मशीन लागतं आणि हे जे एक्रेलिक आहे ते एअर मध्येच ड्राय होतं, त्याला मशीन लागत नाहीये. खरं ह्याचे पॉलिश वेगळे असतात, जे आपण नॉर्मल मार्केटमध्ये मिळतं. कुठला कलर आहे त्याची बॉटल, हे सगळ्या ब्लॅक कलरच्याच बॉटल असतात. तुम्हाला ते दिसणार नाही, ते इथं लावलेलं असतं तो कलर. आणि हे पण सगळे युएसएचेच. अच्छा, तो कलर इथं वर लावलेला असतो. हा, म्हणजे हे बघा, हे तुम्हाला दिसतं ना, हे हा कलर आत आहे. बाकी बॉटल इथं कसं सगळ्या बॉटल दिसतात, कलर असतात, ते हे सगळे ब्लॅक असतात. आणि हे बघा, अच्छा तो कलर बाहेर लावलेला आहे. आणि हे जे पॉलिश आहे ते आपण लावून हे युव्ही मशीन मध्ये ड्राय होतो, ते एअर मध्ये ड्राय होत नाही. आता माझ्या समोर इथं असे काही काही डायमंड ठेवलेले आहेत, त्याच्यानंतर इथं बो ठेवलेले आहेत, त्याच्यानंतर इथं मस्त असे मोती ठेवलेले आहेत आणि असे तिथं छोटे छोटे पार्ट. मला मॅडम ते दाखवाल का, म्हणजे मी एक्सप्लेन करत जाईन. ह्या इथं या चार्टवर आपल्याला बघायला मिळत आहे नेल आर्ट्स ज्या वेगवेगळ्या डिझाईननं केलेले आहेत. त्याच्यामध्ये मला असं इथं असं स्पायडर डिझाईन दिसतंय आणि ते काहीतरी वेगळं आहे असं मी ऐकण्यात आलं होतं. तर ते काय वेगळं आहे आणि ते कसं केलं जातं? सर, हे एकदा नेल पॉलिश लावलं मग ते क्युअर केल्यानंतर आर्ट जे आहे, आता सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे आर्ट असतात. कोण ब्रायडल असते तर ब्रायडलला तो आर्ट चांगला दिसत नाही, स्पायडर हा थोडा फॅन्सी आहे. आता हे मी ब्रायडलसाठी एक डेमो करून दाखवलेला. अच्छा, हा ब्रायडल म्हणजे लग्नाच्या वेळी हे चांगलं. आता हे ग्लिटर म्हणतात ह्याला, त्याच्यावर आता हल्ली ग्लिटरची खूप फॅशन आहे. आणि हे आहे ग्लिटर ओमरे म्हणतात, म्हणजे दोन कलरला कॉम्बिनेशन, दोन कलर त्याचं ब्रश वेगळं असतं सर, ते ब्रशनी ते करायचं असतं. हे ओमरे, हे ओमरे आहे, ते दोन्ही लावून हे ब्रश आहे बघा ओमरेचं. सगळ्या त्याच्याने ते लाईनला मर्ज करायचं असते दोघांना, असं म्हणजे ते असं वाटलं नाही पाहिजे की सेपरेट. हा, मग हे त्याचं पण एक वेगळं ब्रश असतं. अरे वा, अच्छा अच्छा, स्टिक स्टिक असल्या. हा, मग त्याच्याने आपण ते हे करायचं, मर्ज करायचं. आणि हे म्हणजे ब्रायडल म्हणजे लग्नाच्या वेळेला वगैरे ते नख खूप छान दिसत असतं. हो हो सर, खूप सुंदर. आणि आता तर त्यात पण खूपच वस्तू, आता मेटालिक त्याला म्हणतात क्रोम. क्रोम म्हणजे काय असते सर, की तुम्हाला जेल पॉलिश लावले, हे याला म्हणतात जेल पॉलिश. जे युव्ही मशीनचे असतात तुम्हाला आता दाखवले ना, याला म्हणतात जेल पॉलिश. जे रेग्युलर पॉलिश असतात तसले नाहीये, म्हणजे ते क्युअर मशीन मध्ये होतात. ते जेल पॉलिश लावल्यावर टॉप कोड असतो, टॉप कोड ते लावून, टॉप कोड ते पण असतं, म्हणजे कुठलीही वस्तू तुम्ही करायच्या आधी शायनिंग यायला पाहिजे, काही यायला, हे टॉप कोड असतो. टॉप कोड, ओके, त्याला शाईन येतो एक प्रकारचा. हो, त्याला शाईन येतो. आणि नॅचरल नेल प्राइमर लावायला लागतं. इथं आपला वरती असतो ना हे नेल, इथं खालती मी प्राइमर लावतो. थोडक्यात घर रंगवायचं. हो हो, सेम सेम सर, सेम असं म्हणायला हरकत नाहीये. घराला आधी प्राइमर लावा, आधी ते कोट करून घ्या, मग प्राइमर. सेम असंच आहे, सेम नेल आर्ट आहे. ओके, आणि मला ते दात बसवण्याचं पण असंच काही काही केलं जातं. हो तसंच आहे, तो एरिया क्लीन करून घ्या, त्याच्यानंतर त्याचा साईज घ्या, सेम प्रोसेस आहे. काही नाही काय, क्रिएटिव्हिटी. पण मला एक विचारायचंय की आता आपण बघितलं, आता व्हॅलेंटाईन स्पेशल तुम्ही तुमच्या हातावर केलेला आहे, ते आम्हाला बघायला मिळेल का? अच्छा, हे व्हॅलेंटाईन म्हणजे बघा, मी हे तुम्हाला सांगू का, ते डोट असतं, डोट करायचं एक मशीन, म्हणजे त्याला प्रत्येक ह्याला वेगवेगळे मशीन. हो सर, मला इथं पण काहीतरी वेगळं बघायला मिळतं. हे काय आहे? मला हे तर मी नेल्स, आता हे जे सगळे नेल्स केले ना, ते कसं बनवायचे, हे ह्याच्यावर आम्ही नेल्स ठेवतो, एक ग्लू आहे ह्याच्यावर आम्ही असं नेल्स ठेवून मग आम्ही त्याच्यावर आर्ट करतो. त्याचा हा स्टँड आहे म्हणाला, स्टँड आहे सर, त्याचं स्टँड आहे. वाव, व्हेरी नाईस. ते मॅग्नेट आहे सर, हे पट्टी असते, मग त्याच्यावर आपण चिटकून जातो ते. हा, अच्छा, आणि त्याच्यावर ते नेल नेल असं आम्ही, मग ह्याच्यावर ते
ग्लू लावून एक मी तुम्हाला दाखवतो. नाही ठीक आहे, इट्स ओके. आपण एक त्याच्यावर हा त्याच्यावर असं मी लावतो आणि मग आम्ही त्याच्यावर आर्ट करतो आणि मग असं डिस्प्ले बनवतो. अच्छा, एवढं बारीक काम आहे. तुम्ही आता एवढं डान्स करून ग्रूमिंग करून एवढ्या बारीक कामात कसं काय उतरलात? सांगलीत कोण नव्हतं ना सर, आणि मला स्वतःला खूप आवड होती. तर मी जिथं करत होते त्यांनीच मला सांगितलं की तू का. आता मी खऱ्या गोष्टीकडे वळणार आहे. हे सगळं नेल आर्ट वगैरे सगळं ठीक आहे, सांगलीत आपण आणलेलं आहे, ह्याला रिस्पॉन्स कसा मिळाला आहे सांगलीत? मला तर सर पहिला कोणाला माहीतच नव्हतं, जस्ट आता मी एड करायला लागले. हा आता कारण मी प्रमोट सांगलीत हे मी फर्स्ट म्हणजे मीच केलेलं आहे. मग लोकांना कळायला लागलं जसं अरे हेमाली तर आता नेल्स करायला लागलाय. हेमाल आता काय सगळ्यांनाच आवड आहे नेल्स करायची. आता जसं बॉम्बेमध्ये 10-11 वर्षापूर्वी मी करत होते, आता इथं सगळ्यांना ज्यांना करायचं ते पुणे आणि बॉम्बेला जातात करायला. खरं तर मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. डेली क्लायंट कोणी कोण असतं? आता मी खऱ्या मुद्द्यावर येणार आहे, ह्याची कॉस्ट काय? कॉस्ट सर कसं असते, सगळ्यांची वेगवेगळी असते. तुम्ही हे आर्ट म्हणजे आता जे नेल्स मी जे बनवते ते नेल्स बनून आणि ओनली पॉलिश त्याचे 2000 रुपीज होतात. म्हणजे 10 नखांचे? हो 10 नखांचे. खरं त्याच्यावर आर्ट. अच्छा, प्लेन पॉलिश खरं आर्ट. आता हे डायमंड हे आहे तर त्याचे जास्त होत असते. त्याचे आता सगळ्यांचे वेगवेगळे आहे. आता हे क्रोम आहे म्हणजे मेटालिक. हे बघा, हे जे आहे ना एक पॉलिश लावले मी, मग त्याच्यावर आहे ना हे मेटालिक फिनिशिंग साठी. क्रोम हे क्रोम पावडर आहे, ग्लिटर वेगळं. हे ग्लिटर आहे, हे ग्लिटर आहे आणि हे क्रोम आहे. क्रोम, ओके ओके. आता हे जे आहे हे आहे ते हे बघा, हे तुम्हाला दिसते हो व्हाईट आणि पुढे गोल्डन आहे. हेला मायलर्स म्हणतात. हे जे आहे ना त्याला मायलर्स. अच्छा, म्हणजे हे आहे ती ग्लिटर आहे, ते ग्लिटर आहे. त्याच्यानंतर हे आहे ते मायलर्स आहे. हे पण मायलर्स. हे आहे क्रोम आहे. अच्छा, म्हणजे हे शेल सारखं दिसतंय, म्हणजे त्यातल्या त्यात शेड करता येतात. नाही, हे जे वरती लावलेत ना ते मायलर्स. ते इथे आपल्याला बघायला मिळतं. आणि हे जग हे बघा मी केले, हे पेंटिंग आहे. हेला पेंटिंग म्हणतात. म्हणजे त्याला किती वेळ जातो साधारण नेल आर्ट करायला? सर पूर्ण 3-3.5 तास होतात. बापरे, परमनंट लेन्स ला पेशन्स असतात का बायकांकडे एवढे? त्यांना हाऊस आहे त्यांनी करून घेतात सर. हो, तुम्हाला आधी पेशन्स पाहिजे. मला तर सगळ्या गोष्टी पेशन्स आहे सर, माझं काय सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि हे फॉइल पेपर आहे, हे फॉइल पेपर आर्ट आहे. फॉइल पेपर आपल्याला बघायला मिळतात की इथं वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट हेमाली भाभींनी करून ठेवलेले आहेत. इथं वेगवेगळे असे ट्रेडिशनल आर्ट असं म्हणायला हरकत नाही आपण. आणि आता हे नवीन निघाले हेलोग्राफी म्हणतात त्याला. हेलोग्राफी, हेलोग्राफी म्हणजे ते रेनबो सारखं लुक येते ह्याला. हा हा हा, म्हणजे फिरता कलर म्हणायला. हे दिसतं तुम्हाला हे रेनबो. त्याचे पण सगळे टॉप कोट वगैरे सगळे वेगवेगळे असतात. ते पावडर सगळे वेगळे असतात. हेला ओम्ब्रे म्हणतात, जे डबल शेड आहे. डबल शेडिंग. हा, ओम्ब्रे विथ क्रोम आहे. त्याच्यावर पण सिल्वर क्रोम शायनिंग आहे. दोन कलर दिसतायत आपल्याला. आणि हे प्लेन आहे, म्हणजे हे जे आहे ते कलर शेड्स कोणाला कुठले कलर पाहिजे त्याच्यासाठी आम्ही करून ठेवतो. आणि हे जे आहे त्याला आपण नॅचरल नेल सारखं दिसतं, ह्याला फ्रेंच नेल म्हणतात. फ्रेंच नेल, ओके. पण त्याला टिपला नुसतं डेकोरेशन. त्याला फ्रेंच नेल म्हणतात. खूपच छान असं हे डायमंड ह्यात सगळंच आहे. हे पेंटिंग आहे, हे डायमंड आहे, इथं क्रोम आहे, डबल शेड. हा, ओम्ब्रे. हे बघा, हे स्टिकर आता ह्याला जे आहे ते पाणी स्टिकर 5-10 सेकंड लावून मग ते वरती फिल करायचं असतं. खूप छान असं माहिती दिलेली आहे. मेन म्हणजे नेल आर्ट हा सांगलीत पहिलाच विषय जो हेमाली ठक्कर घेऊन आलेला आहे. आणि अशा जे काही महिलांचं सौंदर्य म्हणजे नख असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याला तुम्ही इतकं छान डेकोरेट करताय आणि लग्नाच्या वेळेला वगैरे असं तुम्हाला खूप छान याला रिस्पॉन्स मिळाला आहे सांगलीत. आणि अजूनही मिळेल, अशीच तुमची प्रगती होत राहो आणि नवीन नवीन गोष्टी तुम्ही सांगलीकरांना घेऊन यावात अशी आमची खरंच मनापासून इच्छा आहे. सांगलीज गॉट टॅलेंट यांच्यातर्फे तुम्हाला एक छान मानचिन्ह दिलं जात आहे. आणि तुमच्या अशाच कार्याला आमचा नक्कीच सहभाग असणार आहे. आणि तुम्ही असंच वेगवेगळं काहीतरी सांगलीकरांना घेऊन याल अशी मी आशा करतो. नमस्कार.